सत्ता स्थापनेच्या अनुषंगानं दिल्लीमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. मंत्रिपदासाठी महाराष्ट्रातील 5 जणांना फोन गेलेले आहेत. गडकरी, रक्षा खडसे, आठवले, पियुष गोयल आणि प्रतापराव जाधवांना फोन गेलाय. मंत्रिपदासाठी महाराष्ट्रातील 5 जण आत्तापर्यंत निश्चित झालेले आहेत. अधिकचे अपडेट जाणून घ्या. सोमेश कोलगे आपल्यासोबत आहे. सोमेश, महाराष्ट्रातील 5 नावं निश्चित झाल्याचं समजतंय. हो दीपक, नितीन गडकरींना, रक्षा खडसेंना, रामदास आठवलेंना तसंच त्यांच्यासह प्रतापराव जाधव आणि पियुष गोयल या 5 जणांना मंत्रिपदासाठी फोन केल्याचं समजतंय PMO कडून. दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ज्या खासदारांना फोन गेलेले आहेत PMO कार्यालयातून, त्यामध्ये यावेळी 3 माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. त्यात मनोहरलाल खट्टर आहेत, HD कुमारस्वामी आहेत आणि जीतनराम मांझी आहेत. तसंच या संपूर्ण मंत्रिमंडळामध्ये आत्तापर्यंत TDP आणि JDU या ज्या 2 पक्षांची सर्वाधिक चर्चा होती त्यांच्यासुद्धा केवळ 2 लोकांना फोन गेल्याचं कळतंय. त्यामुळे आता आज संध्याकाळी जो शपथविधी होणार आहे त्या शपथविधीपूर्वी राष्ट्रपतींचं वॉरंट हे संबंधित मंत्र्यांना हस्तांतरित केलं जाईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या निवासस्थानी आपण पाहू शकतो. आपल्या पाठीमागे निवासस्थान आहे पंतप्रधान मोदींचं. त्या निवासस्थानी पंतप्रधान मोदी हे या सगळ्यांसोबत मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी चहापान करणार आहेत आणि त्यासाठी त्यांना निमंत्रण गेल्याचं समजतंय दीपक. सोमेश, जर पाहायचं झालं तर महाराष्ट्रातली 5 नावं नक्की झालेली आहेत, ज्यामध्ये गडकरी, रक्षा खडसे यासोबतच RPIचे आठवले आणि शिवसेनेचे प्रतापराव जाधव. त्यामुळे आता चर्चा आहे ती राष्ट्रवादीतनं कुणाला मंत्रिपद मिळणार याची. एकीकडे दिल्लीत बैठक सुरू आहे तर दुसरीकडे कुठलं नाव सध्या राष्ट्रवादीतून चर्चेत आहे. शक्यता अशी आहे की कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसला एक नाव ठरवून देण्यासाठी सांगितलेलं असावं आणि बहुतेक अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे त्यावरच चर्चा करण्यासाठी म्हणून प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी दिल्लीतील एकत्रित आलेले आहेत. आता त्या ठिकाणी त्यांची जवळपास गेल्या तासाभरापासून बैठक सुरू आहे. अजूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणालाही फोन गेल्याची माहिती मिळत नाही आहे. अजितदादांच्या पक्षातील कुठल्याही खासदाराला अजूनपर्यंत फोन गेलेला नाही आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळणार का, मिळणार असेल तर नाव त्यांच्याकडून पाठवण्याचं सांगितलं गेलं आहे का, तर अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ही अजूनपर्यंत मिळायची बाकी आहेत. परंतु सध्याच्या माहितीनुसार तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाकडे अजूनपर्यंत कोणालाही फोन गेलेला नाही आहे मंत्रिपदासाठी. दीपक, ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.